एकी हेच बळ आहे. त्यामुळं राष्ट्रीय एकात्मता आणि जातीय सलोखा कायम ठेवण्याच्या दृष्टीनं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त साताऱ्यात 31 ऑक्टोबर 2019 रोजी एकता दौडचं आयोजन करण्यात आलं होतं. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये आणि त्यानंतर अखंड भारताच्या निर्मितीसाठी दिलेल्या मोलाच्या योगदानाचा गौरव व्हावा आणि जनतेला त्यांची कामगिरी प्रेरणादायी ठरावी, त्या दृष्टीनं त्यांचा जन्मदिवस आपण राष्ट्रीय एकता दिवस म्हणून सर्वजण साजरा करतो. साताऱ्यात राष्ट्रीय एकता दिन आणि राष्ट्रीय संकल्प दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. या एकता दौडचं आयोजन सातारा पोलीस विभागामार्फत करण्यात आलं होतं. सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली तसंच जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांच्या उपस्थितीमध्ये एकता दौड साताऱ्यात पार पडली. आज 31 ऑक्टोबरची रोजी सातारामध्ये आम्ही रन फॉर युनिटी करत आहोत आणि हे सरदार वल्लभभाई पटेल यांची स्मृतीमध्ये त्यांनी जे आम्हाला संस्कार दिले, जे त्यांनी आमच्या समोर एक आयडियल घडवले आणि देशाला युनाईट करून एक युनिटीची जे संदेश त्यांनी त्यांचे जीवनवृत्तातून आम्हाला दिलेले आहे, त्याचं सेलिब्रेशन, त्याची वारंवार जाणीव आणि तेच संस्कार आमची पुढची पिढीमध्ये यावे त्यासाठी आम्ही आज हे रन करत आहोत. भारताचे लोहपुरुष वल्लभभाई पटेलजी यांच्या जन्मदिवसानिमित्त संपूर्ण आठवडाभर वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम हे देशभरात आयोजित केले जातात. त्याचाच भाग म्हणून जिल्हा स्तरावरती एकता दौड, त्याच पद्धतीने करप्शन न करण्याविषयीची शपथ घेणे असेल, त्याच पद्धतीने पोलिसांचे संचलन असेल, शाळा महाविद्यालयांना भेटी असतील, अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याचाच भाग म्हणून जिल्हा प्रशासनाने ही दौड आज या ठिकाणी आयोजित केलेली आहे. पोलीस प्रशासनातर्फे दुपारी 4 वाजता संचलनसुद्धा आयोजित करण्यात आलेले आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे शाळांच्या भेटी या अजून सुरू करता आलेल्या नाहीत. 4 तारखेपासून शाळा महाविद्यालय उघडल्यानंतर प्रशासनाच्या सर्वच घटकांकडून, सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांकडून जास्तीत जास्त शाळा महाविद्यालयांना भेटी देऊन लाच देणे आणि लाच घेणे हे दोनही कसं चुकीचं आलं आणि आपण देणारेही होऊ नये आणि घेणारेही होऊ नये यासाठीची शपथ त्यांनाही देण्यात येईल आणि त्याचं महत्व पटवून देण्यात येईल. त्याच पद्धतीने आपल्या राष्ट्राला अधिक बलवान करण्यासाठी एकता कशी महत्वाची आहे, एकात्मता कशी महत्वाची आहे, सर्व जाती धर्म विसरून सर्व लोकांनी राष्ट्र सर्वप्रथम मानून त्यासाठी आपलं उत्तमोत्तम देण्याचा प्रयत्न केला पाहिजे ही याच्या मागची धारणा आहे. हा मेसेज सरदारांचा सर्वांपर्यंत पोहोचवणं ही याच्या मागची धारणा आहे आणि त्यानिमित्तानेच आता हा जो आपल्याकडचा पहिला कार्यक्रम एकता दौड त्याची थोड्याच वेळात आपण सुरुवात करतो. या दौडमध्ये साताऱ्यातील नागरिक, महिला आणि शासकीय कर्मचारी, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्था सहभागी झाल्या होत्या.